सुरू झाल्या, सभा सुरू होण्याच्या आधी 2-3 दिवस मी काही जणांशी बोलत होतो, सगळे म्हणत होते अजून त्या उत्साह दिसत नाही हो, म्हटलं थांबा ना जरा फराळटर खाऊ द्या। तुला फराळटरी कसा खायचा, कारण महागाई एवढी वाढले की अनेक घरामधले फराळाचे पदार्थच गायब झालेले आहेत। म्हटलं हेच तर फटाके उद्याच्या निवडणुकीत फुटणार आहेत, कारण योजनांचा पाऊस आपण म्हणतो की योजनांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ हे नेहमीचं वाक्य आहे, पण हा दुष्काळ आता महाराष्ट्रामध्ये दिसायला लागलेला आहे। आज राहुलजी आपण आलात, खरगे साहेब आलात, आम्ही आणि पवार साहेब तर इकडचेच आहोत। काल मी जाहीर केलं की जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपण आपल्या 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवले होते, कारण महागाई वाढते। ही महागाई जी वाढती आहे तिच्यावरती आवर घालूच शकत नाहीत मोदी आणि हे सगळे भाजप मिंडे वगैरे सगळे कोणी। बाकी आनंदाचा शिधा वगैरे ठीक आहे, त्या आनंदाच्या शिधामध्ये सुद्धा उंदराच्या लेंड्या मिळतात। कसला आनंद यांचा, गरिबांना उंदराच्या लेंड्या देत आहे हा तुमचा आनंद? आणि असे बकवास लोक आपल्यावरती राज्य करतायत। आणि म्हणून मी काल सांगितलं की आपलं सरकार आल्यानंतर परत एकदा ह्या ज्या 5 जीवनावश्यक वस्तू आहेत, मग त्याच्यामध्ये तेल आलं, साखर, तांदूळ, गहू, जे काय 5 लागतात, त्यांचे भाव आम्ही शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता हे स्थिर राखून दाखवल्याचे राहणार नाही। द्या ना काहीतरी चांगलं द्या, नुसतं घेताय। राहुलजी जो बात आपने कही, खरंच म्हणजे ही धक्कादायक गोष्ट आहे की 90,000 रुपये आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाच्या खिशातले हे काढले जात आहेत, जीएसटी लावतायत, हा टॅक्स लावतायत, तो टॅक्स लावतायत, म्हणजे उद्या श्वास घ्यायला सुद्धा टॅक्स लावतील। आपल्याला कळतच नाही आपला आपला खिसा मारला जातोय आणि वरनं यांच्या योजना येत आहेत। आज मुद्दामून एक चांगली सभा इकडे आयोजित झाली, कारण आपण जे काय करतो ते खुलेआम करतो, काळोखात काय करत नाही। खुलेआम आपली वचननामा जाहीरनामा सुद्धा खुलेआम आहे, लोकांसाठी आहे। महिलांसाठी योजना जी आहे ती नुसती चालू ठेवणार नाही तर त्याच्यामध्ये भर टाकणार आहोत हे राहुलजीने आपण सांगितलेलं आहे। पवार साहेब आपण सांगितलं की शेतकऱ्याचं कर्ज हे 3 लाखापर्यंत आपण माफ करणार आहोत, 2 लाखापर्यंत आपण करून दाखवलेलं आहे। म्हणजे आम्ही असे काय वाऱ्यावरची वरत नाही, आमची हवेतल्या गोष्टी नाही बोलत, जे करतो तेच बोलतो आणि जे बोलतो तेच आम्ही करतो। आणि ह्या योजना आणखीन सगळा पंचसूत्रीचा कार्यक्रम फक्त 5 सूत्रांपर्यंत नाहीये, मोठा वचननामा आपण देतोच आहोत। पण एक महत्वाची गोष्ट त्याच्यामधली जी आहे, जी मी बोलणार आहे, की तरुण अनेक आहेत, शिकतायत, काही जणांना शिक्षणाची इच्छा असते पण शिकू शकत नाही, त्यांना सुद्धा आपण कौशल्य विकास आणि जसं मुलींना मोफत शिक्षण दिलं जातंय तसंच माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा आपण मोफत शिक्षण देणार आहोत। आणि मग त्याच्यानंतर रोजगार मिळेपर्यंत काय करायचं, नोकरी मिळेपर्यंत काय करायचं, तर तेच नेमकं या पंचसूत्रीमध्ये आहे की प्रत्येक युवकाला, बेरोजगार तरुणाला, बेरोजगार तरुणाला, नाहीतर आता ह्या बेरोजगाराची व्याख्या ठरवावी लागेल ना, कारण एक तरुण आता याच्यानंतर बेरोजगार होणार आहे, त्यांची ते जाऊ द्या। पण बेरोजगार तरुणांना दर महिन्याला आपण 4,000 रुपयांची मदत करणार आहोत, 4,000 रुपये का नाही करायची? जर तरुण आपला भविष्य असेल आणि ते भविष्य आज यांच्या टपाल करंट्या जो काय कारभार चाललाय त्याच्यामुळे नासला जात असेल तर मग त्याला उभारी देणार कोण? आपलं महाविकास आघाडीचं सरकार ते काम करेल। आणि जे आपण लोकसभेमध्ये जो एक प्रचार केला त्या प्रचाराला हे फेक नॅरेटिव्ह म्हणतात। ज्या संविधानाची प्रत राहुलजी आपने दिखाई, मी वर्षात आले सांगितलं का मला पण देणे एक, कारण खूप छान आहे संविधानाच्या मध्ये, अगदी व्यवस्थित आपण बरोबर घेऊन जाऊ शकतो असं आहे।
तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की यांनी फेक नॅरेटिव्ह तयार केला की संविधान बचाव, अहो वाचवायचंच आहे संविधान, अजून पूर्ण वाचलेलं नाहीये. महाराष्ट्राची निवडणूक ही महत्वाची त्याच्याचसाठी आहे. पण संविधान बचाव हे भाजपवाल्यांना फेक नॅरेटिव्ह वाटत असेल तर धारावीचा जो मुद्दा आम्ही काढतोय, जी केवळ धारावीच नव्हे तर अख्खी मुंबई ही अडाणीच्या घशामध्ये घालणारे जी आर निघाले, हे निघालेले जी आर हे फेक नॅरेटिव्ह होऊ शकतात. एक धारावी बसवण्यासाठी मुंबईतल्या 20 जागा या त्या आदेशानुसार अडाणीच्या घशात घातल्या जात आहेत, म्हणजे मुंबई संपूर्णपणे अडाणीमय करून टाकायची. आम्ही आज जाहीर करतोय की आपलं सरकार आल्यानंतर या चुकीच्या निविदा काढल्या गेल्यात आणि निविदा बाहेरच्या ज्या सवलती अडाणींना देऊन माझी अख्खी मुंबई नासवली जाते. पहिलं तो कॉन्ट्रॅक्ट ते कॉन्ट्रॅक्ट आम्ही रद्द करू आणि धारावीकरांना जिथल्या तिथे उद्योगाच्या सोयीसह घर दिल्याशिवाय राहणार नाही हे महाविकास आघाडीचं वचन मी आज तुम्हाला सगळ्यांना देतोय. पण सगळ्या मुंबईकरांनी समजून घ्यायला पाहिजे की विषय केवळ धारावीपुरता नाहीये. दहिसरची जमीन दिले, मुलुंडची जमीन दिलेली आहे, मालवणची दिलेली आहे, त्याच्यानंतर आपलं मिठागर दिलेलं आहे, कांजूरची दिलेली आहे, कुर्ला मदर डेअरीची दिलेली आहे, काय आहे काय सगळं त्यांना द्यायचं. वरती टीडीआर त्यांना द्यायचा, तर टीडीआर वरती सुद्धा मी नंतर बोलणारच आहे. पण आज आपण जे पंचसूत्री म्हणून जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये धारावीचा मुद्दा हा सुद्धा आपल्या एक वचननाम्यामध्ये असणार आहे की मुंबई बचाव. आम्ही एकदा कोरोनाच्या काळामध्ये धारावी वाचवली होती, आता पुन्हा एकदा धारावी आम्ही वाचून दाखवणार, पुन्हा एकदा धारावी वाचू. संपूर्ण यांचं कॉन्ट्रॅक्टरचं लाड करणारं हे सरकार आहे. मधल्या काळात मी वाचलं की आपली गावठण आणि कोळीवाडी आहेत तिथे सुद्धा क्लस्टर डेव्हलपमेंट करणार. क्लस्टर म्हणजे काय, की जसं झोपडपट्ट्यांमध्ये आपण करतो ना की झोपडपट्टीवासीने तिथले तिथे घर, म्हणजे उंच टॉवर बांधायचा त्याच्यामध्ये सगळ्यांना घरं द्यायची आणि बाकीची जमीन ही बिल्डरला देऊन टाकायची. तसंच कोळीवाडे त्यांच्या घशात घालायचं चाललेलं आहे. पण एक सुद्धा कोळीवाडा आम्ही बिल्डर अडाणी किंवा कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही. आमचं हे सुद्धा वचन आहे की कोळीवाडे असोत किंवा गावठाण असोत, कोळीवाड्यांचं अस्तित्व कायम ठेवून आम्ही आमच्या कोळी बांधवांच्या मतानुसार त्या कोळीवाड्याचा विकास करून दाखवू. नाहीतर एक क्लस्टरमध्ये टाकलं तर कोळीवाड्यांना इमारती उभ्या करून दिल्या, मग त्यांच्या ज्या काही होणे आहेत त्यांना काय तुम्ही पार्किंगमध्ये लावणार? तू पहिल्या माळ्यावर, तू दुसऱ्या माळ्यावर, तू तिसऱ्या माळ्यावर. आणि मासे सुकवण्याची सोय जी आज कोळीवाड्यामध्ये आहे, किनाऱ्यावरती आहे, ते कोळी लोक माझी ही काय गच्चीमध्ये मासे सुकवणार? तेव्हा एक लक्षात घ्या, ही निवडणूक केवळ शिवसेनेची, केवळ काँग्रेसची किंवा केवळ राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची नाहीये. हे मुंबईचं आणि महाराष्ट्राचं गुजरातीकरण चाललेलं आहे, ते थांबवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. कारण सगळं गुजरातला चाललंय, सगळा कारभार जर का ते तिकडनं, दोन दिल्लीत बसलेले लोक आहेत, मी आपले तुषार गांधी बसलेत, त्यांनी एक शब्द वापरला होता तो वापरू इच्छित नाही, पण ते जर करणार असतील आणि आम्ही सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून चंडासारखे भगत बसणार असू तर मग न जगलेलं बरं. ज्याप्रमाणे हे काही जीवाभावाचे प्रश्न आम्ही इथे मांडतो त्याला उत्तर आम्ही देतो, तसंच जे मी दसऱ्याच्या भाषणात बोललो जे पुनरुच्चार मी करतो की आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आम्ही बांधून दाखवल्याशिवाय राहणार नाही, अगदी सुरतेला सुद्धा बांधू. मग हे मी बोलल्यानंतर देवाभाऊ बोलले, कारण त्याने छत्रपती शिवाजी महाराज सहनच होत नाही, तसं बसं एक भ्रष्टाचार करून पुतळा बांधला तिकडे उभारला होता, तो सुद्धा 8 महिन्यात पडला. कारण शिवाजी महाराज म्हटल्यानंतर यांच्या अंगाची लाही लाही होते. मग देवेंद्र फडणवीसने मला आव्हान दिलं, अहो तुम्हाला जर हिंमत असेल तर मुंबऱ्यामध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवा. अहो देवा भाऊ, जाऊ तिथे खाऊ, मुंबऱ्यामध्ये जा पहिलं आणि मुंबऱ्याच्या प्रवेशद्वारावरती जे शिल्प आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज तिकडे आहेत, जिजाऊ आहे, तुकाराम महाराज आहे, सावित्रीबाई फुले आहेत,
हे पहिलं बघा मुंब्र्यामध्ये आहे, पण मुंब्रा ठाणे जिल्ह्यात येतो, ज्या जिल्ह्यातून तुम्ही आमच्यातला गद्दार फोडलात आणि डोक्यावरती बसवला होतात मुख्यमंत्री म्हणून, त्याच्या जिल्ह्यात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणं हे अवघड वाटत असेल तर त्या गद्दाराला डोक्यावर घेतलंच कशाला, गद्दार घेऊन नाचलात कशाला? आणि म्हणून वेडीवाकडी आव्हान आम्हाला देऊ नका। आज आम्ही तरी हे सगळं बकाल तुम्ही करत चाललेले आहात, महाराष्ट्र राज्य आणि मुंबई त्याच्या चांगल्यासाठी त्याच्या भवितव्यासाठी एक चांगला जाहीरनामा घेऊन आम्ही जनतेसमोर आलेलो आहोत। आणि मला खात्री आहे मुंबईचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची जनता ही जागरूक आहे। मुंबईकरांनी गेल्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने भरपूर कौल चांगला दिला, अगदी 6 पैकी मी तर म्हणे 5 जागा आपण जिंकलो, 1 जागा चोरी करून ते जिंकले। त्याच्यानंतर झालेली पदवीधर आपण जिंकलो, शिक्षक आपण जिंकलो, सिनेटची निवडणूक आपण जिंकलो। त्याच्यामुळे मुंबईकरांचे आशीर्वाद हे असेच आमच्यावरती कायम असू द्यात आणि ते राहतील अशी खात्री व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद उद्धव जी, आपने हमारे राज्य के युवाओं को, जिन लोगों को इन लोगों ने बेरोजगार बनाया। उत्साह दिसत नाही हो, म्हटलं थांबा ना जरा फराळटर खाऊ द्या। फराळटरी कसा खायचा, कारण महागाई एवढी वाढले की अनेक घरामधले फराळाचे पदार्थच गायब झालेले आहेत। म्हटलं हेच तर फटाके उद्याच्या निवडणुकीत फुटणार आहेत, कारण योजनांचा पाऊस आपण म्हणतो की योजनांचा पाऊस आणि अंमलबजावणी